संतांची कामगिरी पाठ क्रमांक दोन अभ्यासणार आहोत महाराष्ट्रात श्रीचक्रधर संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत चोकामाळा या संतापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरामधून आलेल्या संतांनी पुढे चालवली या संत मंडळीमध्ये संत गोरोबा संत सावता संत नरहरी संत एकनाथ संत शेख महम्मद संत तुकाराम संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो त्याचप्रमाणे संत जनाबाई संत सोहेराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत कानोपात्रा आणि संत बहिणाबाई शिवूरकर यांचाही अंतर्भाव होतो त्यांनी लोकांना दया अहिंसा परोपकार सेवा समता बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले या पाठातील आपण पहिल्या संतांची माहिती घेणार आहोत श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरात मधील एक राजपुत्र वैराग्यावरती धारण करून ते महाराष्ट्रात आले येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उद्देश केला त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यामुळे त्यांना अनेक अनुयायी मिळाले त्यांनी स्थापन पंथास महानुभाव पंथा असे म्हणतात श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र हा ग्रंथ होय संत नामदेव संत नामदेव विठ्ठलाचे निशिम भक्त होते ते नरसी गावचे राहणारे त्यांनी अनेक अभंग रचले कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रावर संचार केला त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला ते पंजाबात गेले ते तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्यावेळेचे कर्मट लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून मुल। नावे ठेवत त्याचे कारण असे त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता घर सोडले होते पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले पुढे त्यांना ही चार मुले झाली हे त्यावेळेच्या कर्मट लोकांना मान्य नव्हते लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते लोक त्या मुलांचा छळ करत होते ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची जोडी घेऊन गावात गेले पण कोणी त्यांना भिक्षा घातले नाही सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले त्यांच्या बालपणाला खूप दुःख झाले ते आपल्या झोपडीत आले झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले इतक्यात तेथे मुक्ता आली गवताच्या ताटीवर टिचका मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो आपण दुःखी होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करेल बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला दुःख विसरून ते कामाला लागले ठिकठिकाणी गोरगरिबांचा मागसलेल्या लोकांचा धर्माच्या नावाकडे छेळ होत होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्याशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा त्यांचा उद्देश गेले सातशे वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले लोकांना बंधुभावाची शिकवण दिली ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आज ही लाखो लोक मोठ्या भक्तीभावाने दर साल आषाढी कार्तिकेला कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली ते पैठणचे राहणारे त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला त्यांनी अनेक अभंग व्हाव्या व भारुडे लिहिली कोणताही उच्च निश भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला गोरगरिबांना मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले इतकेच नाही तर मुख्या प्राण्यावर देखील त्यांनी दया केली प्राणी मात्रावर दया करा असा लोकांनाही उद्देश केला संत एकनाथ जसे बोलत तसे वागत एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते दुपारची वेळ होती ऊन रखरखत होते वाळवंट तापले होते त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरक पोर रडत बसले होते त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कहाणी आला त्यांनी त्याच्या आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले ते त्या मुलाजवळ गेले त्याने ते पोर उचलून कडेवर घेतले त्याचे डोळे पुसले त्याला त्याच्या घरी पोचते केले अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथाने समतेची व वा, ममतेची भावना लोकांच्या मनावर लिंबवली संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहूगावचे राहणारे त्यांच्या घरी शेती वाहती होती त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते त्यांचे वाढ वडील आडल्यानडल्या कर्ज देत पण तुकारामाने आपल्या वाटणीचे कर्ज घते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकेला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत जे कारंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा हा संदेश त्याने लोकांच्या मनावर बिंबवला लोकांच्या मनात विचार जागे केले लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले आजी महाराष्ट्रावर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात तुकाराम गाता ही घरोघरी वाचली जाते समर्थ रामदास त्याच काळात महाराष्ट्राच्या कडे कापारे जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची होती त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासाचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले दास बोध यांना त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सदविचार व सदवर्तन यांची शिकवण दिली बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले सामर्थ्य चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याचे व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला धन्यवाद